नोटांवरती लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो लावण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारण पेटलंय। नोटांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली, मात्र ही वैयक्तिक भूमिका असल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावा अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे। नोटांवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावा असं म्हणत शिवसेनेच्या अनिल परवांनी सुद्धा आता या वादामध्ये उडी घेतली आहे। तर काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटांवरती असावा अशी मागणी केली आहे। बघा, शिवसेनेने कुठली अधिकृत मागणी केलेली नाही आणि ह्या नोटांच्या राजकारणामध्ये शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे हो, त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही। परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचं असायला पाहिजे। पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही आहे ना, शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्याच्यावर काय असायला पाहिजे, हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत। छत्रपती शिवाजी महाराज का फोटो हमारे करेंसी पे लगाया जाए ऐसी भावना मैंने अपने ट्विटर अकाउंट के माध्यम से व्यक्त की है। ये मेरी वैयक्तिक भावना है और ये भावना एक ऐसे महापुरुष के बारे में है जिसको सिर्फ हमारे हिंदुस्तान में नहीं मगर पूरे विश्व में एक मानने वाला बहुत बड़ा वर्ग है। थोड़ी तरी त्या देशाचे आभ राखा, ज्या देशाची जी नोट आहे त्या नोटेवर हिंदू कार्ड चालवत आहे, तर लावा। इंडोनेशियामध्ये गणपतीचा फोटो आहे पण त्यांनी ते म्हटलं म्हणून आम्ही हे म्हणणार, आम्ही ते म्हटलं म्हणून माझं तर म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजही असू दे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पण असू दे। तुम्हाला लोकशाही दिली कोणी? तुम्हाला हे सगळं मजबूत केलं कोणी? बाबासाहेब पण असले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर। मुळामध्ये छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी ऊर्जेचं, शक्तीचं, आमच्या धमण्यांमध्ये जे रक्त धावतं त्याचं, त्याच्या पाठीमागचं तेच कारण आहे। आणि राहिला प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान, त्यांचं समर्पण, बलिदान आपण कसं काय नाकारू शकतो? नरेंद्र मोदीजी त्यांनी भारताला जे आपण आपलं जे वैभव होतं, परमवैभव, गतवैभव, ते सगळं ते पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत। तर नोटांवरील फोटोंचा विषय फक्त शेतकऱ्यांचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी आणले जात असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। तर गुजरातची निवडणूक लढवताना आपण हिंदू देवतांना मानतोय हे दाखवण्याचा केजरीवालांचा प्रयत्न आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएसने प्लान केलेली भाजपची बी टीम आहे असं जलील म्हणाले। विषय हा इतर विषयांना फाटा फोडण्यासाठी आहे। आजचा महत्त्वाचा विषय हाच आहे महाराष्ट्रामध्ये तरी, की आपला शेतकरी, आपला अन्नदाता ह्याला त्रास होत आहे। आपण बघताय की अतिवृष्टी झालेली आहे, आधी पण झालेली आहे आणि आता परतीच्या पावसाने पण झालेली आहे, पण कुठेही या गोष्टीची नोंद न घेता राजकारण सुरू आहे, हे वाईट दिसतं। तर त्यामुळे एकीकडे नोटांचा मुद्दा अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलाय आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा एक नवं राजकारण सुरू झालंय। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनातील नोटेवरती गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि केजरीवाल यांच्या विधानावरती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता तिखट अशी प्रतिक्रिया दिली आहे। जलील यांनी तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला भाजपची बी टीम म्हटलंय। अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएसने प्लान केलेली भाजपची बी टीम आहे असं जलील म्हणाले। जी मागणी केजरीवाल करतायत यावरून त्यांच्या डोक्यात शेण भरल्याचं दिसतंय अशा घणाघाती शब्दांमध्ये जलील यांनी आता केजरीवालांवरती निशाणा साधलाय। अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएसने प्लांट केलेली भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि त्यांना हे माहीत आहे की जेव्हा नरेंद्र मोदीच्या ग्राफ खाली येतील तर आपला कोणता दुसरा माणूस पाहिजे, तर ते अरविंद केजरीवालला केलं होतं। आता जे मागणी त्यांनी केलेली आहे
गुजरातच्या निवडणुका संदर्भात आणि किंवा दिल्लीच्या निवडणुकापुरती ज्यांनी जे केलेले आहे ते हिंदुत्व आयडियॉलॉजी ते घेणार होते आम्हाला हे माहीत होतं. असं आता कुठे गेले त्यांचे रस्ता, लाईट, पाणी, एज्युकेशन.